नमस्कार, सिटी न्यूज चैनल में आपका स्वागत है। कुछ और नई समस्या के साथ आपके सामने हूँ। चार दिन पहले एक महिला शिक्षिका का पत्र मैंने मेरे इस चैनल के माध्यम से आप तक पहुँचाया था। बहुत सारी प्रतिक्रिया है, बहुत सारा उबाल, बहुत सारा गुस्सा लोगों का इस पत्र के पढ़ने के बाद में हमें नज़र आया। कई लोगों ने हमको फ़ोन करके कहा और कई लोगों ने उस चीज़ में अपडेट हमको दिए, कई चीज़ों के एविडेंस दिए हैं। और उस महिला की कहानी हमने भी, यानी जो लिखा हुआ है उसमें कितना सत्य, हमने सारा पत्र पूरा सारी बारीकी से देखा, कहीं पे भी कोई भी चीज़ हमें उसमें झूठ नज़र नहीं आई। 5 पब अमरावती में चल रहे हैं, ड्रग्स का धंधा अमरावती में हो रहा है, मुख्य रूप से यही चीज़ें थी और पुलिस की लापरवाही, ये तीनों चीज़ें मुख्य रूप से उसमें नज़र आई। और उन्होंने अपील जो की थी पंडित प्रदीप मिश्रा से की थी कि आप कुछ ऐसा, क्योंकि सब तरफ से आदमी जब हार जाता है तो भगवान की तरफ जाता है, भगवान के ऊपर उसे विश्वास होने लगता है और अपनी ऐसी मांग वो भगवान से करने लगता है कि भगवान, बाकी सब तरफ से थक हार कर वो जब महिला थी फिर भी उसके हिम्मत की दाद है कि सारा होते हुए उसने कहीं पर भी हमारे चैनल के माध्यम से कहो या आपसे मदद की गुजारिश नहीं की, मदद नहीं मांगी उन्होंने, ना ही किसी प्रकार की हमदर्दी जताने की कोशिश की। उन्होंने कहा कि ये सारे अमरावती की नहीं पूरे देश की समस्या है, इससे हर आदमी ने इसको सुलझाना चाहिए, उसके अकेले की समस्या नहीं, वो तो एक माध्यम है, एक प्रतीकात्मक रूप से हमारे सामने आया हुआ है। और कई उसके पीछे के फीडबैक अपडेट हमें लगातार आ रहे हैं, लोगों ने कई जगह हमें उस पर डिस्कशन करने को बुलाया, हमने भी कुछ डॉक्टरों से अभी चर्चा की, हमारे चैनल के माध्यम से उसका एक चर्चा सत्र चलेगा कि इस समस्या से कैसे बचा जा सकता है। पुलिस अपना काम करेगी नहीं करेगी पता नहीं, लेकिन हम यहाँ समाज में रहते हैं, हमारे आसपास जो भी बच्चे हैं निश्चित रूप से उसमें कोई बच्चा हमारा भी हो सकता, मेरे यहाँ का हो सकता, आपके यहाँ का हो सकता है। उसी चीज़ को लेके हमने जिस पब की बात उसमें उस महिला ने की थी, उसी पब को लेकर एक और समस्या हमारे सामने आई है, जो पुलिस की दादागिरी, जिसे हम कह सकते हैं वर्दी वाला गुंडा जिसे कहते हैं, वो सारा हमें इसमें नज़र आया। हमारे साथ में यहाँ पे मिस्टर निखिल है, जो अपनी आप बीती, ये भी चाहते तो पत्र लिख के मुझसे भेज सकते थे, गुमनाम पत्र भेज सकते थे मेरे साथ में ऐसा हुआ, लेकिन इन्होंने हिम्मत दिखाई कि नहीं मैं खुद आता और मैं खुद मेरी आप बीती आपको सुनाता हूँ। तो मेरे साथ में क्या, जस्ट परसों की, कब की, परसों की घटना है, 14 रात की, परसों की घटना है, परसों की घटना। पत्र लिखेंगे, पंडित जी के पास जाएगा, मेरे पास आएगा, मेरे पास कब समय मिलेगा, कब इनका नंबर लगेगा, इन सब चीज़ों की राह न देखते हुए हिम्मत दिखाते, क्योंकि इन्होंने यहाँ पे अमरावती के माफिया के खिलाफ बोलना है, इन्होंने यहाँ पे पुलिस के खिलाफ बोलना है, इन्होंने यहाँ पे हमारे मीडिया के खिलाफ भी बोलना है, सब लोगों के खिलाफ इन्होंने बोलना, हमारे सामने भी हो सकता है हमारे खिलाफ बोले कि हमने भी इनकी कुछ मदद नहीं की, हो सकता है। जानते हैं निखिल जी, मैं पूछा इनसे तो, अमरावती महानगर पालिका में ये कर्मचारी है, सरकारी कर्मचारी है, क्या हादसा हुआ इनके मुंह से जानेंगे। निखिल जी, क्या आप बताना चाहते हैं हमको, क्या हादसा हुआ, क्यों हुआ, कैसे, क्या है? 14 तारीख की रात को मैं घर पे जा रहा था जी। घर कहाँ है आपका? मेरा 365 की लाइन में, गोदावरी लॉर्ड्स होटल के पीछे, जो लॉर्ड्स होटल के पीछे 365 की लाइन में गोदावरी कॉलोनी लगती है, वहाँ पे मेरा घर है। तो मैं और मेरा दोस्त दोनों थे, नितिन सुड़ेकर के मेरा दोस्त था मेरे साथ में, तो हम जा रहे थे, तो पूरी रास्ते पे आड़ी तीढ़ी पूरी गाड़ियाँ लगी थी। अच्छा। तो हमने गाड़ी थोड़ी साइड में लगा के मैं स्पेशल होटल में गया 365 में, उसके ओनर को बोला कि भैया, बोला थोड़ी सी गाड़ी आप इधर उधर जो लगी है वो थोड़ा सा बराबर लाइन भी लगाई है। उनके पास जनरली होटल के पास में बाहर सिक्योरिटी गार्ड रहते जो गाड़ियाँ वगैरह बराबर लगाते रहते, तो वहाँ थी व्यवस्था नहीं थी? नहीं नहीं नहीं, पूरी गाड़ियाँ 300 से 400 गाड़ियाँ थी और उनके पास में होटल को पार्किंग ही नहीं है। 300-400 गाड़ियाँ? हाँ। आंकड़ा आप ज़्यादा तो नहीं बोल रहे? आप आग कल भी आके चेक कर लीजिए, परसों भी आके चेक कर लीजिए, हर रात में इतनी गाड़ी रहती है। और मेरा घर, मैं इसलिए बोल रहा हूँ ठोक के, क्योंकि मेरा घर वही, मेरा रास्ता ही वही जाने का। तो जो जहाँ, क्योंकि मेरे दोस्त की गाड़ी नहीं थी, हम होटल मिर्ची में खाना खाने जा रहे थे, तो रास्ते पे गाड़ी लगाने से अच्छा वाला इधर लगाएंगे गाड़ी, तो इधर मेरे घर तक की गाड़ी जाने के लिए भी जगह नहीं थी, पूरी आड़ी तीढ़ी गाड़ी। जब मैंने उसको पूछा कि भैया, बोला गाड़ी आप थोड़ा बराबर लगाए, जाना नहीं, तो उसने मेरे को बोला कि तू तेरा काम कर, हमको शानपाना मत सिखा। मतलब ये बात कौन सी होगी, हमको शानपाना मत सिखाने की।
आपको भी गुस्सा आया होगा, आपने भी वहाँ कुछ बोला होगा? नहीं 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 नहीं, मैं तो प्यार से बात किया ना जी। मैं प्यार से बात करा, मेरा सीसीटीवी फुटेज आपने देख लेना होटल में जी, कि मैं विद इन सेकंड कितना रुका वहाँ पर, क्या बात किया। उसके बाद में वो पीछे से आए मेरे पास में, उसका सीसीटीवी है, सीसीटीवी है ना, वो पीछे से आए जहाँ पे मेरी गाड़ी थी, वहाँ से मैंने गाड़ी निकाला तो गाड़ी के सामने भी आए, उनसे बात किया कि भैया थोड़ा गाड़ियाँ बराबर लगाइए, आने जाने को तकलीफ हो रही है, मेरा घर यहीं पे है। तो उन्होंने वही शब्द मेरे को यह कि तू तेरा काम कर, हमको शानपाना मत सिखाओ, तुम्हारा घर कहाँ पे, ये होटल कहाँ पे है। तो हम वहाँ से हम आगे, यानी आप घर उसी रास्ते से जाते हैं, आपके गाड़ी वहाँ से निकालने में आपको तकलीफ होती है। और न्यू गाड़ी थी, तीन ही महीने गाड़ी को हुए थे, रास्ते पे गाड़ी लगाने से अच्छा भाई इधर अपने इधर कार थी, आपके पास कार थी? कार थी मेरे दोस्त के पास, कार थी, वही चला ड्राइव कर रहा था, स्कोडा कार थी उसके पास में। वहाँ से हम, मैंने बोला ये तरीका इनका बात करने का बराबर नहीं, तो मैंने 100 नंबर पर फ़ोन लगाया कि कितने बजे की बात है ये 11:47 की बात है। अच्छा, आपके पास उसमें फ़ोन में रिकॉर्ड 11:47 का लगाया हुआ, 11:47 का। अच्छा हाँ, क्या हुआ फिर उसमें? तो 11:47 पे एक लेडीज़ ने फ़ोन उठाया जी, तो बोलिए हम पुलिस से बात कर रहे हैं, मतलब मैडम मेरी कंप्लेंट है कि ये 365 का जो रोड है ये पूरी आड़ी तीड़ी यहाँ पर गाड़ियाँ लगी हैं और आने जाने को तकलीफ हो रही है, तो कृपया करके होटल में क्या चल रहा है उससे मुझे कुछ लेन देन नहीं है, सिर्फ गाड़ियाँ जो है रास्ते, आप रास्ता क्लियर करने, रास्ता मेरे को क्लियर करके दीजिए क्योंकि मेरा आने जाने का रोड है। तो ठीक है बोले। तो उसके बाद में मेरे को, मैंने 2-3 फोन लगाए उनको, मदद आई नहीं। तो फिर 100 नंबर पे, एक मिनट में चेक कर रहा हूँ, आपको टाइमिंग भी देता हूँ। देखिए 11:47 पे पहले कॉल लगा है, बाद में 12:26 पे, तीन कॉल 100 नंबर पे इन्होंने वहाँ पे सहायता के, सहायता कैसी कि रोड का ट्रैफिक जाम हो रहा था, तकलीफ इनको समझ में आई, और भी हालांकि वहाँ से जाने वाले लोग होंगे लेकिन इनको लगा कि इनको भी लगाऊंगा मैं महानगरपालिका का कर्मचारी, कुछ कर सकता हूँ। तो उस नाते हुए अंदर होटल के मालक के पास गए, अब नहीं उन्होंने सुना तो निश्चित रूप से कहीं कोई ऐसी अड़चन रहती नहीं सुनते, सबसे पहला फ़ोन हम पुलिस को करते ताकि उनकी सहायता मिल सके, इन्होंने भी वही किया। उसके बाद क्या हुआ? उसके बाद में 12:08 पे एक कॉल आया मुझे जी, उसका नाम था हरदा सिंगड़े पुलिस करके। अच्छा, तो बोले आपका यहाँ पे कंप्लेंट आई है 100 नंबर पे, मैं 365 के होटल के पास पहुँच रहा हूँ, आप पहुँचिए। फिर 12:26 को आया, फिर 12:32 को आया उसका कॉल। 12:32 को आने के बाद में मैं और मेरा दोस्त वहाँ से पैदल पैदल होटल मिर्ची से निकल गए। आप कहाँ थे होटल मिर्ची में? मिर्ची में थे, खाना खा रहे थे हम, और मिर्ची में पहले बहुत गर्दी थी तो हमारा टेबल लेट लगा है, ऑर्डर हमने पहले दे दिया था मिर्च के होटल में। होटल मिर्ची में सीसीटीवी फुटेज होंगे वहाँ पर, हाँ ठीक है। और होटल लॉट से भी जो मैं निकला हूँ मिर्ची से पैदल पैदल निकल के, होटल लॉट्स वाला भी उनके पास में सीसीटीवी है, इनके 365 के पास सीसीटीवी है कि मैं कहाँ से आ रहा हूँ, मैं और मेरा दोस्त कहाँ से आ रहा हूँ, पैदल पैदल आ रहा हूँ। उसके बाद में उनका एक पुलिस वाला है विवेक चेकरे करके, दो पुलिस वालों ने इससे संपर्क किया है सहायता देने के लिए, एक का नाम आपने बताया हरदास इंगड़े और दूसरा विजय चेकरे जी। क्या हुआ उसके बाद? विवेक चेकरे उसने भी बोला 12:50 पर उसका कॉल आया कि हम आए हैं यहाँ पे, आपकी क्या तकलीफ है, आप स्पॉट पे आइए। हम जैसे स्पॉट पे गए, आपने वहाँ का वीडियो सीसीटीवी चेक कर लेना, अगर मैं झूठ बोलता हूँ तो मेरे पे भी कार्रवाई कीजिए, अगर मैं झूठ बोल रहा हूँ तो हम दोनों जैसे ही उसके पास पहुँचे तो उसके पास में मैं छाबड़ा खड़ा था, उसके पास में 4-5 उसके बाउंसर खड़े थे और ये दो पुलिस वाले खड़े थे। तो बोलिए मतलब नमस्कार साहब बोला, तो बोले मादला का लोकांचा तो कंप्लेंट कर रहा था रात्रीच्या, मतलब साहब एक कशा लैंग्वेज बनता। तो वो गाड़ी भी ऐसा उठा उसने फड़ाफड़ मेरे को रखना चालू कर दी। गाड़ी पे आए थे वो पुलिस की गाड़ी, टू व्हीलर पे, दोनों भी वर्दी पे थे। होता ऐसा कि जब आप 100 नंबर पे शिकायत करो तो ये इनके जो दो लोग मोबाइल से घूमते रहते सब जगह, स्कूटर पे आपने देखा होगा रात में कि घूमते रहते वायरलेस है, कि यदि कहीं से ऐसी शिकायत आती है तो तुरंत जो भी नज़दीक का रहता मैसेज जाता है, जो नज़दीक होगा वहाँ पे नज़दीक उसको सहायता पहुँच जाती है। उसी सहायता के संदर्भ में ये दो लोग वहाँ पे सहायता करने इनको पहुँचे, फिर क्या हुआ? उन्होंने मेरे को मारना चालू कर दिया सीधा। पूछा भी नहीं, प्रॉब्लम कुछ भी नहीं, गाड़ियाँ नहीं, उस समय गाड़ियाँ उतनी थी, गाड़ियाँ उतनी थी, उससे भी ज़्यादा गाड़ियाँ थी, आजू बाजू पूरा रश भरा हुआ था, ऊपर का डीजे का आवाज़ नीचे आ रहा था। मैंने पूछा तुले कौनती तकलीफ है, तुझा घर कूट है? एक बजे की बात होगी। नहीं, एक नहीं, 12:50 है ना, हो गए 1 बजे की बात है ये। तो इन्होंने मारना चालू कर दिया तो इसके बाउंसरों को दिख गया
तो महेश छाबड़ा ने अपने बाउंसरों को भेज दिया मारने। अच्छा। इसके बाउंसरों ने मेरे को मारा, उसके बाद में महेश छाबड़ा खुद आया मेरे को मारने। ये उसके वीडियो पूरा है उसके पास में, क्योंकि उसका जो गेट है होटल का मेन गेट के सामने ही हुआ है। उसके बाद में मेरे को इतना मारा है कि पुलिस वालों का लट टूट गया है। कहाँ मारा लट? ये पूरा पीठ पे मारा। अभी भी यहाँ पे निशान दिख रहे हैं, इनपे पूरे लट के यहाँ पे निशान दिख रहे हैं। इन्होंने सहायता मांगी थी पुलिस से, पुलिस ने किस प्रकार इनकी सहायता की है, जैसे हमने बताया कि सारे पबों पे और जैसे जहाँ जहाँ रात में चलते हैं पुलिस इनकी सुरक्षा करते हैं। यदि कोई इनके जैसा व्यक्ति वहाँ शिकायत करने पहुँच जाता है तो उनके बाउंसर भी हालांकि उनके पास में थे लेकिन उन्होंने भी पुलिस आने की राह देखी और पुलिस के साथ में उनके बाउंसर ने भी इनको मारना शुरू किया। बाउंसर, हमने अभी किसी पुलिस अधिकारी से बात की कि जो हम लोग सिक्योरिटी गार्ड बाउंसर रखते हैं किस चीज़ के लिए रखते हैं कि ये भाई आपने जिस चीज़ के सिक्योरिटी रखी, यदि आपके ऊपर कोई अटैक होता है तो ये उसका बचाव करते हैं, मारने के लिए बाउंसर की ड्यूटी नहीं होती है। बाउंसर यदि मारता तो उस पर भी वही केस लगती जो नॉर्मल व्यक्ति पर लगती है, बाउंसर के लिए कोई विशेष नियम है। सिक्योरिटी में बचाने में यदि कोई उसके हाथ से इंजुरी हो जाती है तो उसको थोड़ा सा सेफ साइड में देखा जाता है। तो आपने जिन लोगों को सहायता के लिए बुलाया वही आपके अभी यहाँ पर मारने के लिए, मारने जिस पर रक्षा का भार है, जिन्होंने सहायता के लिए गुहार लगाई वही आके इनके भक्षक बन गए और इनको मारने लगे। फिर क्या हुआ? फिर इतना मारा मेरे को कि मैं पूरा नीचे गिर गया जी। मेरे ऊपर मेरी, आप देखते होंगे थोड़ा सा आँख पे दिख ली, ये जो अभी भी आपके दोनों आँखें अभी भी लाल दिख रही है, ये पूरे यहाँ से ब्लड आ रहा था। अच्छा, क्योंकि मैं सर पे हथौड़े से ये कुंदी जो रहती पूनी से और बाउंसर का भी हाथ इतना बड़ा बड़ा इससे मार रहे थे। उसके बाद महेश छाबड़ा ने वहाँ से कुछ तो भी लाया था, दोस्त ने कुछ नहीं किया, उसको कुछ भी नहीं किया, पूरा का पूरा मेरे पे छूटा। आप वो आपने शिकायत किया, आप तो दो लोग आ रहे थे, आप ही कैसा पता आप ही होकर के? नहीं, मैं बोला ना कि मैं ऊपर, मैं बोला सर मी है, मतलब निखिल पटेल, तो महेश छाबड़ा उसके बाजू में था ना, महेश छाबड़ा ने बताया ये करके। अच्छा, आप अंदर गए थे जब, इसलिए मालूम होगा। हाँ, मेरे आने जाने का रोड है और उससे भी हाय हेलो है मेरी। तो उसके बाद में फिर मेरे दोस्त ने मेरे को हटाया, फिर इनको भी हटाया, फिर बोले इसकी इसके बाद में अगर तूने ये होटल की तरफ देखा तो इससे भी बेकार तेरा हाल। महेश छाबड़ा जी, और मेरे आपसे एक गुजारिश है कि मेरे को और मेरे फैमिली को कुछ होता है तो इसका पूरे पूरे जवाबदार ये महेश छाबड़ा रहेगा। नहीं, अभी भी आप, जैसे मैं आपसे पहले भी पूछा कि आप मेरे चैनल पे आपका इंटरव्यू बयान दे रहे हैं, ये आपका पुलिस के खिलाफ है और महेश छाबड़ा जो वहाँ पे आपके हिसाब से बहुत बड़ा माफिया भी उसके खिलाफ भी है। हाँ जी, तो निश्चित रूप से आपको आगे तकलीफ आ सकती है। अभी भी आप बता दीजिए हम ये इंटरव्यू नहीं चलाएंगे यदि आपको डर लगता है तो। नहीं नहीं, मेरे को डर नहीं, मेरे को अगर कुछ होता है तो इसका पूरे पूरे जवाबदार महेश छाबड़ा रहेगा, ये हरदा सिंगड़े रहेंगे और ये विवेक चेकरे रहेंगे। और इसके बाद तो पुलिस वाले कर्मचारी थे, ये तो ये कुछ भी कर सकते ना अभी, जब ये ऑन ड्यूटी है कि पुलिस कर्मचारी भी महेश छाबड़ा के बोलने पे काम कर रहे थे वहाँ पे। बराबर, पुलिस कर्मचारी ने मेरी बात वहाँ पे सुनना था कि तेरे को प्रॉब्लम क्या है, क्या नहीं है, तेरा घर उधर। आपकी अपेक्षा थी पुलिस समझे थे, थोड़ी गाड़ी हटवा देते आपके सामने तो आपका संतोष हो जाता था। सर, इतना ही काम था। बिल्कुल, मेरे को एक बात बताइए, अपन 100 नंबर पे फोन काहे के लिए लगाते हैं? सहायता के लिए। सहायता के लिए, जब सहायता नहीं हो रही है उस दिन तो मेरे को पुलिस पे से भरोसा ही उड़ गया जी। क्योंकि अगर मैं फोन लगा रहा 100 नंबर पे गाड़ी हटाने के लिए, रोड लॉक हो रहा है यहाँ पे, और यहाँ पे क्या हो रहा है कि जो पुलिस को फोन लगा रहा है सहायता के लिए वो पूरा मार खा के घर पे जा रहा है। जब मैं घर पे गया मैं मार खा के, तो मेरे आँखों में से ब्लड निकल रहा था, मेरे मिसेस ने देखा, मैं चुपचाप रूम के अंदर चले गया, तो मिसेस ने ब्लड देखा तो उसने बोला क्या हुआ क्या हुआ, फिर बड़ी मुश्किल से मेरे मुंह से निकल गया, 365 के सामने से आ रहा था, मैंने 100 नंबर पे फ़ोन लगाया तो दो पुलिस वाले ने मेरे को मारा था। तो मेरी मुसेस वहाँ पे गई और मतलब बाउंसर ने 365 पे जो बाउंसर ने मेरे को मारा था उसको पूछे, बोले इनको किस किस ने मारा, बोले मेरे पति को, बोले निखिल अड़पुर को मारा किसने। तो ये सब उसमें सीसीटीवी के सीसीटीवी फुटेज पूरा पूरा मिलेगा। यानी ये हो गए होंगे करीब 15 मिनट बाद की बात आपके। हाँ, 15 मिनट बाद, 100 बजे के आसपास का। तो वो वहाँ पे गई तो बोले हमने नहीं मारा, बोले वो दो पुलिस वाले थे उन्होंने मारा, बोले। अच्छा, ये उसका वीडियो भी आपको मैं भेज दूंगा। आपके पास वीडियो भी है पुलिस का? पुलिस, हाँ। ये वीडियो आपने शूट किया? वो मेरी मिसेस ने शूट किया था, क्योंकि मैं घर पे था, मेरी 3 साल की बच्ची है छोटी और रात में बहुत ठंडी और उसको बुखार भी था, तो उसके पास में मैं बैठा था और मैं मेरी मिसेस को बोल रहा था, क्योंकि मेरे को प्रशासन पे भरोसा उड़ गया था ना कि अगर मैं फ़ोन करके बुला रहा हूँ उसके साथ भी कुछ कम ज़्यादा हो सकता था। हाँ, तो उसके साथ मेरी माँ चलेगी, फिर उसके साथ में,
तो वहाँ पे जाने के बाद में वो बाउंसर बोल रहा है कि हमने नहीं मारा, पुलिस वाले ने मारे, जैसे वीडियो में आप बता रहे हो, वीडियो में सारी चीज़ वीडियो में सारी चीज़ है। कोणी माझ्या नवऱ्याला मारले? कोणी मारले माझ्या नवऱ्याला? कोणाला? मान्य खिलाळस पुरेला कोणी मारलं? ओळखाव नाही, पोलीसवाल्यांसोबत झालं त्याचं काय झालं? पोलीसवाल्यांना त्यांनी म्हटलं दारू पिले, पोलीसवाल्याला म्हटलं, पोलीसवाल्यांनीच त्याला मारलं का? कोणी मारलं? पोलीसवाल्यांनी मारलं। का मारलं? काय आम्हाला माहिती नाही। काय कंप्लेंट होती? आम्हाला माहितीच नाही काय आलं होतं। आम्ही हॉटेलवर होतो। कोण मारलं? कोण आहे? आम्ही हॉटेलवर होतो मॅम, आम्हाला माहितीच नाही। कोणी मारलं माझ्या नवऱ्याला? कन्फर्म माहितीच नाही मॅम आम्हाला। कोणी मारलं? आम्हाला काही माहितच नाही मॅम। डोळ्यावर कोणी मारलं? मॅडम आम्हाला माहितीच नाही। पोलीसवाल्यांनी मारलं ना? काकू आम्ही इथे होतो ना, समोरच होतं ना, सीसीटीव्ही ऑन कर चल। सीसीटीव्ही ऑन कर। पोलीसवाल्यांनी मारलं ना? काय मॅम आम्हाला माहित नाही। कोण आहे मालक तुमचा? साईड डेस्क काही साहेबाला फोन करू आपण। मालक कोण आहे? मालक कोण आहे? काय आलं? माझ्या नवऱ्याला मारलंय डोळ्यांना आणि पोलिसांनी मारलंय, काय संबंध मारायचा? नाही मला आता व्हिडिओ शूटिंग बघायचं। मराठीच आहे ना पण तुम्ही एक मिनिट ठेवा तर, फक्त माझ्या ऐका ना, मालक कोण आहे? मला मालकाशी बोलायचं आहे। बोलो पटकन बोलो। मी कंप्लेंट केली होती, आली नाही तुमच्यापर्यंत? मी कंप्लेंट केली होती तुमच्याकडे, कंप्लेंट नाही आली? नाही आली? का नाही आली अजून? का नाही आली? मग असली कसली पोलीस आहात? कशासाठी मारलं? माझ्या नवऱ्याला मारलंय आणि ते पण पोलिसांनी मारलंय, पूर्ण दारू पिलेले पोलीस होते, आणि हा कोणता रूल आहे मारायचा? माझा नवरा पिलेलाच नसेल, आणि पिलेला जरी असेल तरी मारायचा काय संबंध? मी घरात ठेवेन, तुम्ही मारून टाकाल। आम्ही नाही मारलं। कोणी मारलं? कोणते पोलीस आहेत? एवढा कोणता रूल काढला तुम्ही? मानसिकता चुकीची नाहीये, मी मूर्ख नाहीये। बाहेर बोलवा मालकाला, मी तुम्हाला एवढं, त्यांनी कंप्लेंट टाकली होती की इथे गाड्या असतात म्हणून, तर त्यालाच मारायला निघाले तुम्ही लोक? बोलत नाही मी तुम्हाला एवढं सांगते, पण काही गरज आहे का असं मारायची? आज तर डोळ्यावर मारला, डोळ्यात कमी जास्त झालं। चला पोलीस चौकी दाखता, चला मी सोबत येते आई, चला। कोणत्या पोलिसांनी मारलं मला आता दाखवायचंय? का मी का जाऊ? इथे पोलिसांनी मारलं, लाईटी बंद करू नकोस, मी तिथं येऊन थोबाडीत देईन। तुमचीच कंप्लेंट टाकली होती आणि तुमच्याच पोलिसांनी मारलंय माझ्या नवऱ्याला। का मारलंय? का मारलंय? उद्या तुम्ही मारून टाकाल बाबा। काय तुमचं पती कुठे? त्यांना बोलवा ना त्यांना। मी कशाला बोलू? मारलं कशाला तुम्ही? पोलिसांनीच मारलं ना। कोणत्या पोलीस विचारा त्यांना, बोलवा त्यांना, ते काय बोलले विचार? अरे मला क्लिअर करा तुम्ही इथं, म्हणजे इथं मारायला पूर्ण फॅमिलीला। तुम्ही त्यांना बोलवा ना इथं, शांत बस, मी नाही बोलवत। ज्यांच्यासोबत जे झालं त्यांना, मला ते पोलीस हवे तिथं, त्यांनी का मारलंय माझ्या नवऱ्याला? फोन लावा आता पोलीस चौकीत। मी फोन लावले तरी एकही हेल्पलाईन आली नाही अजून। का नाही आली अजून? एवढा वेळ फोन केलाय तर मालकाला बोलवा, पटकन बोलवा। तुम्ही इथं या मालकाला बोलवा, तुम्ही जाऊ नका, तुम्ही स्वतः जाऊ नका मला एकटीला सोडून। पण घेऊ शकता ना, आहे नाही का पोलीस? तुम्ही रिस्पॉन्सिबल पोलीस नाहीये तुम्ही? मी तुम्हाला रस्त्यात बाई भेटली आणि तिची कंप्लेंट तुम्ही जर का घेत नसेल तर मला तसं सांगा। कंप्लेंट कशी घ्यायची? कुठे घ्यायची? मला एकटीला जाऊन सोडून जायचं नाहीये रस्त्यावर। तुम्हाला आम्ही सोडून जायचा प्रश्न नाही। पोलीस त्या पोलिसांना बोलवा, ज्यांनी मारलंय ते शोधा आणि बोलवा। त्याला पोलिसांनी कोणी मारलं नाही? नाही, कोणी मारलं ते आम्हाला माहिती। मग शोधा, थांबा इथंच, मला सोडून जायचं नाही रस्त्यावर। ते आल्यानंतर म्हणजे आम्ही आलो, ते निघून गेले होते, दोघं जण होते ते। मालकाला, या मालकाला बोलवा, दोघं जण निघून गेले, दोघं जण होते तर बोलायला, त्या मालकाला बोलवा। हात घालायचं असते काय? तुमचे ओळखलंच नाही सर, मी माझी गोष्ट आहे का?
वाईट आणि चांगला प्रश्न नाही आहे. आम्ही रात्री 12 मालकाला बोलो, याच्या मालकाला फोन लावताय का मी आता जाऊ त्याच्या घरी. पोलीस स्टेशनला जा ना, आता कंप्लेंट घ्या माझी या रस्त्यावर. रस्त्यावर कंप्लेंट नसतात नसतात घेत. ठीक आहे चला. कोणी मारलं त्यांनी का मारलं कागद पोई पेन घेऊन फिरतोय का. आम्ही कंप्लेंट तक्रार घ्यायला तक्रार घ्यायला पोलीस स्टेशन असते. डायरेक्ट 112 फक्त काही हेल्पिंग लाईन आहे. बरोबर आहे. मग हेल्पिंग लाईनला फोन करून सुद्धा अजून कोणी आलं नाहीये कंप्लेंट टाकून सुद्धा, त्याला काय अर्थ आहे. मी काय साठी आलो. शब्द नका पलटू त्या माणसाला बोलवा. नाही मला ते रात्रभर मी कसं रिझॉल्व्ह करत बसू. मला आता रिझॉल्व्ह करून द्या. माझं लेकरू झोपलंय घरात. हो ना, तुम्हाला इथे थोडी तक्रार घ्यायला कोणी. मग तक्रार फोन करा करा, तुमच्या फोनवर फोन करा. माझा रेकॉर्डिंग चालू आहे. करा फोन करा, मला बोलायचं आहे. माझं रेकॉर्डिंग आहे, माझा आवाज आहे. कोणाला बोलू? पोलीस स्टेशनला माझी कंप्लेंट टाका. आता तुम्ही नाही घेत आहे ना माझा फोन करून सुद्धा. नाही घेत. तक्रार हातात नोंदवायला कागद लागतो, पेन लागतो. अरे मग तोपर्यंत माणूस मरून जायचा तोपर्यंत. तिथं जा ना पोलीस स्टेशनला. इथं वाद घातल्यापेक्षा या मालकाला बोलवा. त्या मालकाचे नाव टाका तिच्यात. मग मी केस चालू आणि तुम्ही पैसे घाल. कायचे पैसे काढ? तुम्ही काय काय एकदम पैसे काढा. पोलीस वाले मारलं कसं नवऱ्याला? का मारलं? तुमचा नवरा दारू पिऊन तमाशे करून तुम्ही गेले सोडून. तुम्ही आम्हाला मारत होत्या की तुम्ही दारू पिऊ नये म्हणून. तमाशे काही नाही केले त्यांनी. तमाशे केले असते ना तर माझा फोन चालू होता त्याच्याशी. मी गॅरंटी देतो एवढा तमाशा करण्यासारखा नाहीच आहे. हा भलाई कधी कोणी असलं आपल्याला आपल्याला सांगतो तुम्हाला. मी एवढं सांगते तुम्हाला. कोण आहे तुम्हाला सांगा. तुम्ही नाव सांगा त्याच्यावाला. आणि कोण व्हायचं आता का निघून आला तो समोर इथं? काय गरज आहे एवढी हे करायची? चला भाई पोलीस स्टेशनला चला. आम्ही सांगतो ना आम्हाला माहिती आहे. आम्ही रात्रीची मारून गेलो तिथं. आम्हाला माहिती आहे. तुम्ही म्हणता मारलं म्हणून. अरे डोळे फोडलेत पार. तुम्ही सुद्धा. आई हे किती खोटं बोलताय. हे हो ते सुद्धा म्हणताय की मी तिथं होतो. म्हणजे किती पलटे शब्द मारते. मी नंतर आलोय तर तुमचे पती इथून निघून गेले होते. काय कारण? तुमच्या आधी कोणता आला हे तुम्हाला माहिती आहे ना? मला काय माहिती घेऊन दे. माझ्या कॉल मला चार डोळे. चला पोलीस स्टेशनला चला आणि जो मालक आहे ना आई त्यालाही बघू आता. चला आता मला कोणी हात तर लावू दे. थोड़े देर फिर वहाँ से यही दो पुलिस वाले जिन्होंने मारा था यही पीछे के रोड से आए. पीछे उसका और रोड है वहाँ से आए. तो वहाँ से आने के बाद में क्या हुआ क्या हुआ क्या हुआ ये बात मेरे को कल पता चली कि यही दोनों थे. अच्छा. जब मैं सीपी ऑफिस में गया था ना तब वो मेरे मिसेज के सामने आए. हाँ सीपी साहब शिकायत करके आया हूँ मैं. कल शिकायत करके आया. कल सुबह से शाम तक कि मैं उधर ही था सीपी ऑफिस में. सर आने को लेट हुए थे तो शाम में मेरी 9 बजे कंप्लेंट दर्ज हुई. उनको मैंने सीपी साहब को सीपी ऑफिस को दिया है. सीपी ऑफिस को कंप्लेंट दिया. बचाड़े साहब ने कंप्लेंट लिया है बचाड़े साहब को. फिर रात के 9:30 बजे मेरे को इरविंग चौक पे अपना इरविंग हॉस्पिटल में भी भेजे मेरा मेडिकल करने के लिए. कहाँ कहाँ पे लगा क्या लगा. और मेरे सामने मेरे को बोला था कि इन दोनों का जो पुलिस वाले थे जिन्होंने मेरे को मारा इन दोनों का भी मेडिकल होगा बोले. लेकिन उनका हुआ नहीं. मेरा हुआ नहीं. वो आपको क्या पता हुआ भी होगा तो. नहीं मेरे सामने. मेरा सामने नहीं करेंगे ना जैसा इरविंग में जो लिया होगा उन्होंने. अच्छा जो होगा तो उसके बाद में मैं चले आया. लेकिन मेरे को सुबह से दो दिन से यही हो रही थी कि साला काम कैसा करना मन में नहीं व्याकुलता हो रही थी. इसलिए मैं आपके इंस्टीट्यूट के पास. आप शिकायत करने नहीं गए रात में? फिर नहीं कैसा जाऊँ सर इतना मेरे को मार रहा है तो आप कैसे शिकायत करने को. इतना मारा उसके बाद में मेरी मिसेज जब राजापुर पुलिस स्टेशन में गई है. उस दिन रात को गई रही है शिकायत करने. गए शिकायत करने मेरी मिसेज गई कि तुम चलो भाई मेरे पति को किसने मारा है. पुलिस स्टेशन में गई तो कोई भी पुलिस वाला पहले उठने को तैयार नहीं था. फिर बड़ी मुश्किल से जब मेरी मिसेज ने वीडियो है आपके पास. हाँ उसके वीडियो है आपको भेज दूँ. तो वहाँ के भी सीसीटीवी फुटेज में निकलेंगे. निकलेंगा वहाँ राजापेट के. मेरी मिसेज बोले चलो भाई 365 के सामने मेरे पति को मारा है तो आप एक बार चेक कीजिए कि सही में पुलिस वालों ने मारा है कि बॉन्सो ने मारा है कि किस दूसरे ने मारा है या मेरे पति का झगड़ा किससे हुआ है जी. तो पुलिस वाले उठने को तैयार नहीं थे वहाँ से. फिर जब मेरी मिसेज ने वीडियो शूटिंग चालू की तब बड़ी अच्छा मुश्किल से उठे हूँ. उठने के बाद में बोले आपके पति को आपको वहाँ बुलाना पड़ेगा. मैं भी तैयार हो गया आने के बाद.
माझ्या मिस्टरांना लॉर्ड्स हॉटेलसमोर त्यांनी कंप्लेंट दिली होती लॉर्ड्स हॉटेलची की सगळ्या हॉटेलच्या गाड्या समोर राहतात. तर तुमचेच पोलीस आले आणि माझ्याकडे प्रूफ आहे. तुमच्या पोलिसांनी माझ्या मिस्टरांना मारलं आणि इतकं मारलं बेदाम की त्यांचे डोळे बाहेर आले. मी त्यांना घरी ठेवून आली. अरे त्यांचा उद्या तुमचे पोलीस मारून टाकतील माझ्या नवऱ्याला. ते मला काही सांगू नका. त्या पोलिसांना इथं बोलवा त्यांनी का मारलं. हे बघा मॅडम, तुम्ही तक्रार द्यायला आले बरोबर आहे. त्या पोलिसांना इथे बोलवा. तुम्हाला माहित राहते की कोणत्या पोलीस कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेस ड्युटीवर असेल आणि तुम्हाला माहिती आहे की ते कोणत्या पोलिसांनी मारलंय. तो पोलीस इथे आला पाहिजे आता. आणि तुम्हाला जर माहित नसेल कोणाची ड्युटी कुठे आहे, तुम्ही आदेश नाही देऊ शकत आम्हाला. तुम्ही तक्रार द्या. तुमच्या तक्रारीवर किती पाच दिवसांनी हे कायदे आताच होईल. माझं नवरा मेल्यावर आम्ही काय म्हटलं, नवऱ्याला तुमच्या मेडिकल करावं लागते ते सांगूच नका. पोलिसांनी मारलंय ह्याच्या माझ्याकडे प्रूफ आहे. त्या स्वतः गार्डनी सांगितलं की मॅडम तुमच्या नवऱ्याला आम्ही हातला नाही, पोलिसांनी मारलंय. आत्ताच्या आत्ता मला ते पोलीस इथे हजर हवे. नाही का मी बंद करू बाबा, उद्या तुम्ही मला मारून टाकाल. अरे काही भरोसा नाही हो मला. अरे मला तुमच्यावर विश्वास नाहीये. माझ्या नवऱ्याला मारलं आता तुमच्या लोकांनी. तुमच्या लोकांनी मारलं हो सर. प्रूफ आहे माझ्याकडे. तिथं आमचं राहणं आहे, आमचं घरदार आहे. इतकी दिवशी कंप्लेंट नाही आताच कसं होईल. तुम्हाला शिफ्ट माहित नाहीये कोणी मारलं ते. अरे आम्ही सर्व सांगतो, चार्ट मारते पाठवते. 110 कर्मचारी पाहिलंच मी ते. कस्टमर केअरला कॉल लावला तुमचा, कंप्लेंट टाकली की मला सपोर्ट हवाय तुमच्या पोलिसांचा. तर अजून तो सपोर्ट पोहोचायचाच होता. बरं झालं हा माणूस तिथे पोहोचला. आणि हे म्हटले सुद्धा की तुमचा नवरा तिथून गेला होता, मी तिथे आलो होतो. शिफ्ट माहित नाहीये तुम्हाला. शिफ्ट नाही माहिती कोणी मारलं मी ज्या मिस्टरांना. कोण दोन पोलिसांनी मारलं मला 5 मिनिटात हे कळायला पाहिजे. तुमच्यात तेवढी कॅपॅसिटी नसेल तर मला सांगा. कोण आहे अधिकारी तुमचा? किती वेळा देत आहेत ते? 2 मिनिटात येत आहे. तिथंच आहेत तुम्ही मॅसेज मध्ये पोलीस स्टेशन. तुमच्या अधिकारी साहेबांना आता अर्जंट फोन लावा, कारण माझं लेकरू लहान आहे, मला घरी जायचं. माझी मुलगी आहे, मला 10 मिनिटाच्या आत मला पोहोचायचंय. माझी मुलगीची झोप नाही झुंकायला पाहिजे सर. असं असते का? नेहमी आमचं येणं जाणार. तुम्हाला माहित नाही कोणी शिफ्ट वर आहे आता? नाईट ड्युटी ऑफिसर आहे ना. लॉर्ड्स हॉटेल समोर कोणत्या पोलिसांनी माझ्या नवऱ्याला मारलं हे माहित नाही का? शिफ्ट कोणाची होती तिथे आता? कोण आलं होतं? व्हॉटेवर शिफ्ट नसते मॅडम. मग कोणी मारलं माझ्या नवऱ्याला? ते तुमचे नवरा सांगतील. दोन पोलिसांनी मारलंय, त्याला नाव नाही माहिती. पद्धत चुकीची. बघा तुम्ही लेडीज आहात, तुमचा आम्ही सन्मान करत आहो, पण तुम्ही इथे कंप्लेंट द्यायला आले की इथे व्हिडिओ शूटिंग करायला आले. मला सपोर्ट नाही मिळत आहे. एक पोलीस माझ्या मदतीला उभा राहत नाहीये आणि तो माणूस उभा आहे. तो सुद्धा म्हणतोय की मी मला माहित नसताना पेट्रोलिंग करत असताना माझ्या लोकांनी सांगितलं म्हणून मी आता आलो इथे ऐकायला. तर तुम्ही कॅमेरा घेऊन बसलेले आहे. मी का नाही बसणार बाबा? उद्या तुम्ही मला मारून टाकाल. जो माझ्या नवऱ्याला मारतोय त्याचे डोळे बाहेर काढतोय बिना कारणास्तव, त्याला मी काय करणार आहे? माझा प्रश्न हा आहे की माझ्या लॉर्ड्स हॉटेल समोर माझ्या नवऱ्याला दोन पोलिसांनी मारलंय आणि का मारलंय?
त्यांनी कंप्लेंट केली की रस्त्यावर तिथे गाड्या असतात तर तुमचे पोलीस त्यालाच मारतात. मारलं का आणि कोणते पोलीस ऑफिसर होते मला इथे 5 मिनिटात उभे करा. तुम्हाला वाटते तुम्ही कंप्लेंट द्या, कंप्लेंट द्या आणि 10 दिवसांनी रिझॉल्व कराल तुम्ही. तुम्ही आरोप करत होत मग उभं का नाही करत आहे एवढा वेळ झाला. डेस्क नका वाजू. उभं करण्यासाठी तुमच्यासोबत कोणी काय केलं ते सांगायला तुमचे पती इथे पाहिजेत. नाही मी नाही आणणार, तुम्ही मारून टाकाल त्यांना. त्यांचे डोळे फोडले तुम्ही, त्यांच्या डोळ्यात रक्त येत आहे. का करू म्हणजे 10 प्रोसेस कराल आणि मग सांगाल कोणी मारलं. माझे लॉर्ड्स हॉटेलचे व्हिडिओ सोबत चला मला बघू द्या कोणत्या पोलिसांनी मारलं, का मारलं, कसं मारलं. पण सर आता बघा माझ्यासोबत नाही येते का तुम्ही, काही बोलू द्याल का मला. माझ्यासोबत येत आहे का घटना तुमच्या पतीसोबत घडलेली आहे ना. माझ्यासोबत येत आहे ते काय दृश्य झालंय ते मला बघायचंय. माझ्यासोबत येत आहे का तुमच्या पतीकडे चला. तुमची ऍक्शन नंतर घ्या, मला बघायचंय काय झालंय ते. माझा नवरा खोटं बोलताय का पोलीस खोटं बोलताय. घटना त्यांच्यासोबत घडलेली सांगत आहात तुम्ही. अरे माझा नवरा खोटं बोलताय का मला पाहू दे ना व्हिडिओ शूटिंग मध्ये. नवरा बायकोचं भांडण नाहीये, माझा नवरा माझा प्रेमात आहे, त्याचे डोळे फोडले म्हणून मी तुमच्याशी भांडायला आली आहे. माझ्यासोबत नाही येते तुम्ही भांडायची गरज नाही आहे इथे. माझ्यासोबत येत आहे का नाही येत आहे. सोबत यायचंय पण आधी तुमच्या पतीचं म्हणणं ऐकायचं. माझ्यासोबत चला तुम्ही त्याला मारून टाका. मला विश्वास नाहीये तुमच्यावर. मी नाही तुमच्या हातात देणार माझ्या नवऱ्याला. सुरू ठेवा आम्हाला तुमच्या पतीपर्यंत घेऊन चला. व्हिडिओ सुरू ठेवा तुमचा, चालेल आम्हाला काही हरकत नाही. माझ्यासोबत लॉर्ड्स हॉटेलमध्ये चला. नाही येते येत नाहीये व्हिडिओ बघायला. प्रॉब्लेम नाही तुम्हाला तुमचे दृश्यच पाहायचे नाहीये. तुमच्या पोलिसांनी केलेले कारनामे हे स्पष्ट दिसतंय याच्यात. त्या व्यक्तीसोबत भानगड झाली तुम्ही सांगत त्या व्यक्तीला गायब ठेवता तुम्ही हे कोणती पद्धत. मी हॉटेलवर बोलवते त्या माझ्या मुलीला घेऊन त्या हॉटेलवर बोलवते. मला ते व्हिडिओ शूटिंग पाहिजेत. चला चला व्हिडिओ शूटिंग दाखवते. त्या लायकीचा मुलगा आहे का तो व्हिडिओ शूटिंग दाखवते. चला माझ्यासोबत चला. एवढी गॅरंटी देते. उठा त्या माझ्या नवऱ्याला बोलवते ते व्हिडिओ शूटिंग बघू कोणी मारलं कसं मारलं सगळं बघूया. चला आणि मग तुमचे लेखी घेऊ आपण सगळे. चला उठा. नाही उठत मला नाही बघत. मुलगी घरात ठेवून आली सर. माझ्या सोबत चला म्हणते येत नाहीये. हे सपोर्ट आहे तुमचा. नाव तुमच्या पतीचं नाव ते तरी सांगा प्लीज. माझा सपोर्ट नाही करत तुम्ही. तुमच्या पतीचं नाव तुमचं नाव तरी. मी सगळं व्हायरल करते. हा व्यक्ती मला सपोर्ट नाही करत आहे, माझ्या सोबत येत नाहीये, चाकचा उठत नाहीये. अरे नाव तरी सांगा तुमच्या पतीचं आणि तुमचं. माझ्या सोबत चला. चल हे पोलिसांचा सपोर्ट आहे. माझ्यासोबत चला. तुमचे पती कुठे आहेत सध्या? मी घरात ठेवलाय. त्याच्या डोळ्यात रक्त येते. तुम्ही मारलाय. तुमच्यासोबत माझ्यासोबत चला. नाही येत आहे का? लहान आयुष्यभर मी कधी आई मरूस तोपर्यंत पोलिसांची पायरी नाही चढली. त्यांच्यामुळे चढायला लागली आज. मॅडम येतात ना, येतात ना. एवढा बोलल्यावर आयुष्यात मी कधी पोलिसांची पायरी नाही चढली. छोट्याचा व्हिडिओ दाखवा मला. अरे सोबत यायला तयार नाही ते पोलीस लोक. कसला सपोर्ट आहे. फोन कर नाही आई बघते मी पहिले. फोन तर कर माझ्याजवळ. त्यांनाही बोलवते. एक शब्द किती 2 तास घ्यायला यायला तोपर्यंत माझं लेकरू उठल्यावर. तुम्ही माझ्या सोबत चला. मी सगळं सांगते. मला सपोर्ट देणार आहात का? मग चला माझ्या सोबत. एवढे बडबड नका करायला. माझ्या सोबत चला. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. एक काम करतो. नाही आई थांबा थांबा. मला ते व्हिडिओ शूटिंग पाहिजेत ना. माझा नवरा खोटं बोलताय का यांचे पोलीस खोटे बोलतायत. कारण आपल्याकडे प्रूफ आहे. त्यांचा गार्ड स्वतः म्हटलाय की ते पोलिसांनी मारलंय म्हणून. आणि असला कसला पोलिसांचा रूल असतो तो पण पाहायचा आहे मला. फोन तर लावून दे मला. फोन तर लावून दे. किती वेळ लावणार आहे दादा तुम्ही यायला माझ्यासोबत? अरे गाडी घे. अरे मला एक फोन तर लावून दे. गाडी घे.
चला त्या लॉर्ड्स हॉटेलचे सगळे व्हिडिओ दाखवा. सर आहे तुमच्या कंप्लेंटवरून आपल्या लोकांनी बोलावलं आलो, पण अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या पतीचं आणि तुमचं नाव सुद्धा सांगितलं तरीही तुमच्या समोर येत आहे. ठीक आहे, मग ते करायलाच पाहिजे. तुम्हाला नागरिकाचं नाव नाही महत्वाची, जीव महत्वाचा आहे, एवढं लक्षात ठेवा. अरे पण तुम्ही कंप्लेंट द्यायला आल्या ना, माहिती पण सांगणार नाही, फक्त आरोप करून राहिले. ठीक आहे, फक्त आरोप करत आहात. मग पोलिसांनीच मारलं तर आरोप नाही करणार का? फक्त टाळ्या वाजू फक्त. पोलिसांना वाईट दाखवायचं एवढंच ठरवलेलं आहे तुम्ही. मी वाईट दाखवलंय? व्हिडिओ दाख, व्हिडिओ शूटिंग बघूयात आपण. चला त्यासाठी चालून राहिलेलो. चला ना, कुठे चालायचं ते पण सांगा. तुमच्या लॉर्ड्स हॉटेल, लॉर्ड्स हॉटेल तिथे तुमच्या पतींना बोलवा, नाहीतर मी माझ्या मुलीला घेऊन कडेवर घेऊन बोलवते. चला सर, काय आई आतमध्ये बसा. नाही नाही, मी गाडीवरच बसतो. चला ताई, ताई तुम्ही दोघीच आणि माझ्यासोबत चला, नाही का हे मारून टाकतील बाबा. चला, अरे माझ्या नवऱ्याचे एवढे डोळे फोडलेत, याचा अर्थ तुम्हाला त्यांना मारायचा होता? पण त्याचा तुम्ही हे काढा ना तुम्ही. माझ्याकडे तो गार्ड स्वतः म्हणतोय पोलिसांनी मारलं म्हणून. लॉर्ड्स हॉटेल समोर चला, मला एवढं फास्ट चालवता नाही येत. जैसा मैं गया तो वैसा एक बाउंसर ऊपर से नीचे आया उसका छाबड़ा का, जिसने मेरे पे हाथ उठाया. मैंने बोला मिसेज को ये इसने भी मेरे को मारा. तो मेरी मिसेज उसके आंख पे, भाई तू काय को मारा तूने? तो ये उत्ते में वो अंदर चले गया. चले गया तो उसने गेट लगाया, तो गेट में से मेरी मिसेज का हाथ अटक गया था. उसके बाद में एक भी पुलिस वाले ने ऊपर से ना ओनर को बुलाया ना बाउंसर को बुलाया. पुलिस आपके साथ नहीं बोल रहे ना, आपकी मिसेज के साथ में? सिर्फ गेट के पास में आई. अच्छा, अंदर नहीं है. सीसीटीवी वगैरह कुछ चेक? कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं. उस दिन वहां पे शिकायत भी नहीं लिखी? कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, वहां पे कुछ भी नहीं हुआ. पुलिस वाले वहां क्यों आए थे? चेक करने के लिए किए. और बाद में आने के बाद में कुछ भी नहीं चेक किया ना, होटल का कुछ भी नहीं चेक किया. आपको चेक किया? मेरे को चेक किया, मेरे को गालियां दी. दारू पिए वैसे? नहीं सर, मेरे को चेक किया, मेरे को बोले, मेरे को गालियां दी है तुम काम के. पुलिस वालों ने मेरे को गालियां दिया है कि तुम काम के नहीं हो, तुम होटल मालक की जानबूझ के पीछे लग रहे हो. मैं सर अभी भी देख लो इधर आजू बाजू की गाड़ियां कितनी है. और मेरा कहना है कि जो पुलिस वाले आए थे वो भी उस होटल को प्रोटेक्ट कर रहे थे, बिल्कुल सुरक्षा के लिए आए थे, ताकि आप और कुछ नहीं. मेरा बोलना यही था, जैसा पहले बार हुआ 100 नंबर पे फोन करके होटल वाले के बाद में मैंने पार्किंग का बोला. जब ये हरदास सिंगड़े विवेक चेकरे आए, इनका भी कहें, इनको इन्होंने डायरेक्ट मेरे पे हाथ उठाया. हाथ उठाने से पहले इन्होंने मेरे को पूछना था तेरे को प्रॉब्लम क्या है. वो ड्रेस में थे? ड्रेस में थे. उसके बाद में ये जब पुलिस वाले आए हैं 6-7 जन, दो लेडीज भी थी इनके साथ में, ये भी जब आए तो इन्होंने इनका काम कहा था क्या हुआ, क्या हुआ यहाँ पे मारा पीटी हुई ना, तो 2 मिनट हमको नहीं, हम सिविल हैं, हमको नहीं दिखा सकते होटल वाले, आप तो पुलिस वाले हो ना, आपको तो दिखा देंगे. जी जी, लेकिन आप क्यों नहीं जा रहे उसके होटल के अंदर में? गोली मारला या नहीं मारला ना? नहीं, ये नहीं मारला. अरे पर जा ना, उरा मार तो. पहले स्कादे काय करा तो. अरे मारला माझ्या नवऱ्याला. समोर मार, तुम्ही काही दाखवत नाहीये, ऍक्शन नाही घेतले. नाही नाही बोलला, त्यासाठी नाही आणलेले तुम्हाला इथे. मग तुम्ही काय ऍक्शन घेतले? मी बघायला आलेलो आहे आपण. कधी काय झालेलं आहे हे बघायला आलेलो आहे आपण. इथे मारायचं नाही आणलेले तुम्हाला. मग काय नाही मारला? म्हणजे तुम्ही त्याचा जीव घ्याल काय? ऐकू दे, त्याचा ऐकू दे पहिले. त्याचा ऐकू दे पहिले. मारा असतो ना डाक्टरा तुम्ही. मला सगळे व्हिडिओ दाखवा, मला हॉटेलचे व्हिडिओ बघू द्या. कधी कधी तुम्ही 2 दिवस लावाल बाबा. अरे माझा नवरा मारला तरी दादा 2 मिनिटं तुम्ही बोलता ना तसे ऐकून घ्या. मला इथं कोणा बोलावं, मी 100 कंप्लेंट टाकली ना. काय झालेलं का ऐकून द्या. मी 100 कंप्लेंट टाकली त्यासाठी माझ्या पार्किंग चालू केलं. कुठं राहतो तू? मी पण चालू केलं ना. त्याच्यावरती काय झालेलं होतं? इथं माझ्या पार्किंगची कंप्लेंट टाकली बाबा. अभि इथं घर राहतो कुठं? इथे हे इथेच गोदावरी कॉलनी राहतो आम्ही. गोदावरी कॉलनी मध्ये. त्याच्यावरती काय झालेलं होतं? मला इथून ही पार्किंगची कंप्लेंट टाकली कशी 100. बाबा माझी पार्किंगची व्यवस्था नाही आहे. इथून जा. मी त्याच्याआधी इथं आलो होतो. हो त्याचं किती वेळा आधी आले होते? 2 घंटे पहिले पैसा दिया.
घडलेली आहे त्यांचं. तुम्ही परत व्हिडिओ शूटिंग त्यावेळी सुरू करता ज्यावेळी तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा बोलायचं असते. तुम्ही त्याला मारायला धावले, त्याच्या अंगावर गेले, त्याच्या गावात आले ना त्यावेळी तुम्ही त्याला मारायला आले होते. तुम्ही काय ऍक्शन घेतलेली अजून? माझ्या मुलीला जास्त वेळ बाहेर नाही ठेवू शकत, माझ्या मुलीला ताप आहे. त्यांनी एवढं मारलं, तुम्ही त्याचा रिपोर्ट घ्यायला बसलेला तुम्हाला रिपोर्ट द्या म्हणून राहिलो आम्ही. चला रिपोर्ट द्यायला मी तिथे पोलीस स्टेशनला आली नाही. मला हे व्हिडिओ दाखवा, मला हे लॉट छोट्याचे व्हिडिओ दाखवताय का नाही? रिपोर्ट द्यायला चला हेच म्हणत आहे मी तुम्हाला. मला हे व्हिडिओ बघायचे, मला हे व्हिडिओ नाही दाखवत का? तुमच्या पोलिसांनीच मारलं का? मारलं अजूनही? अजूनही तुम्ही इथे पोलीस लॉर्ड हॉटेलच्या आतमध्ये जात नाहीये व्हिडिओ दाखवायला मला? एवढी मोठी बनलेलं मी चालली का अंदर? आता आतमध्ये चला माझ्या सोबत. तुम्ही काही माझ्या सोबत चला, मला व्हिडिओ बघू द्या. किती वेळ कधी किती वेळ? तुम्ही थोडं शांत राहत नाही ताई, मला माझं पाय जरी नाही ऐकत जा. शांत राहा, तुम्ही शांत राहा. सगळं घेते तुम्हाला व्हिडिओ शूटिंग दाखवते ना? दाखवता. चला मला बघू द्या ना ताई. किती वेळ सांगतो ना त्याला येऊ दे. नाही बाबा, माझं बाळाला काही झालं? अहो शांत बसा, मला व्हिडिओ बघू द्या. चला माझ्या सोबत दादा. कधी तुमची रिपोर्ट आम्हाला पाहिजे? मग माझ्या सोबत चला. रिपोर्ट काय? आता व्हिडिओ शूटिंग आहे माझ्याकडे. सोबत चालत होतो तुम्ही त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्याला मारलं आमच्या समोर. आता का नाही मारणार? तो व्यक्ती माझा व्यक्ती माझ्या नवऱ्याचे डोळे फोडले, रक्त काढलं. अरे जेव्हा पोलीस कारवाई करायला येतो त्यावेळी नसते. आम्ही आलो ना तुमच्या सोबत. तुमच्या सोबत आली, तुम्ही काहीच ऍक्शन घेत नाहीये. माझ्या सोबत यायला तयार नव्हते, माझ्या सोबत यायला तयार नव्हते. अहो या व्यक्तीचं रेकॉर्डिंग काढलंय मी. हा व्यक्ती माझ्या सोबत यायला तयार नव्हता. मला व्हिडिओ दाखवा का मारलाय. पोलीस वाले सोबत होते, तुमच्या पोलीस वाले फोन करू राहिले. तू कशाला गेला? आताही माझी मिसेस जी आली ना तेव्हा त्याचाच फोन होता तुमच्या डिपार्टमेंटमध्ये. मला दादा माझी एक नम्र विनंती आहे तुम्हाला, मला या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज दाखवा. का मारलं, कोणत्या पोलिसांनी मारलं, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. आठवडाभर काय 2 महिने सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये येऊन बसते मी माझ्या मुलीला घेऊन. सगळ्यांवर कारवाई होणार ते आता मला दाखवा. आता नाही दाखवलं, गुन्हा दाखवलं होतं पहिले. गुन्हा दाखवल्यानंतर ते आता एवढं व्हिडिओ शूटिंगचा गुन्हा आहे ना, मी सांगते ना. व्हिडिओ शूटिंग ब्लॅकमेल नाही करत आहे. मला कसलं ब्लॅकमेल? कारवाई करायची आहे ना. त्याच्यानंतर मला व्हिडिओ दाखवा. आता अरे काय लावलो व्हिडिओ दाखवा, व्हिडिओ दाखवा. सगळं आपण कॉपी घेऊ त्याच्याकडनं सगळं होते. चला नाही मला आता दाखवा, कोणी मारलं, का मारलं, त्याला मारलं, एवढं रक्त येऊस तोपर्यंत मारलंय. अरे हे सगळे दबवतायत आपल्याला, हे सगळे दबवतायत आपल्याला. त्या मुलाला मला आता तुम्ही व्हिडिओ का नाही दाखवताय? गुन्हा दाखल लागते सही करा असं थोडी असते. रिपोर्ट मिळाल्यानंतर इन्क्वायरी होते. मला सीसीटीव्ही फुटेज का नाही दाखवत आहे? सीसीटीव्ही फुटेज का नाही दाखवत आहे? रिपोर्ट घ्यायला तुमचा काय झालं काय समजून घ्यायला? म्हणजे 2 दिवस माझ्या पोरीला मी तिथं रस्त्यावर ठेवलं. काम नाही तुमच्या मुलीला दवाखान्यात तुम्ही फक्त? नाही नाही मी आता जातच नाही इथून. मला ते सीसीटीव्ही फुटेज दाखवा, यांना का मारलं याचं मला सांगा. नाही बघ तुम्ही दाखवून दादा. अरे तुमच्या मुलीला दाखवून दादा ऐकून घ्या. तुम्हाला असं वाटत ना मी खोटा बोलतो दादा? दादा मी खोटा बोलतो ना? इथूनच आहे. येत नाहीये का तुम्ही माझ्यासोबत? मला ते सीसीटीव्ही फुटेज नाही दाखवताय का? इथंच मला मारलं. मी स्वतः वैयक्तिक जाते आणि त्याला म्हणते दाखव. ऐकून घ्या. अरे दादा 2 मिनिट माझी गोष्ट ऐकून घ्या. दादा माझी गोष्ट मला वैयक्तिक पाहिजे. तुम्ही ऐकू आहे आणि पोलीस सगळे मिळाले त्यांना.
मला आता सीसीटीव्ही फुटेज दाखवा. मी नाही येत, तुम्ही माझा हात चेपवला. मी नाही चेपवला. पाचणी पाचणी पोलीस स्टेशन मध्ये गेला. अरे तुम्ही कशाला जाता तिकडे? हा छे झाला. मला व्हिडिओ शूटिंग काने दाखवत आहे. सबुरी ठेवा. जर बोलत आहे ना, घेत आहे ना तुमचा कधी? घेत आहे ना तुमचा? म्हणजे आता आणि हात चेपवला आम्ही मारले का? मारल्यावर मला हा मारत कोण मारलं? तुम्ही कोणाला कोणी मारलं? तुम्ही परिस्थिती का क्रिएट करत आहात? तुम्ही जबरदस्ती परिस्थिती का क्रिएट करत आहात? अशी म्हणजे मला मारायचंय तुम्हाला? सोबत आम्ही सहकार्य करायला आलो ना. तुम्ही का जबरदस्ती त्यांच्या अंगावर धावून राहिले? त्यांनी माझ्या नवऱ्याला मारलं का? तो व्हिडिओ पाहायला चालू होतो आपण, पण तुम्ही आले आले त्यांच्या कर्मचाऱ्याला मारलं ना? आले आले रिपोर्ट घेऊ पोलीस स्टेशन नाही, मेडिकल करू आणि मग करू सगळं. फक्त तुमचं खरं, मग माझंच खरं, कारण मला सपोर्ट नाहीये ना. म्हणजे सगळे यांनी डिलीट केल्यावर माझी गोष्ट ऐका. जेव्हा मी आली ना, तेव्हा नाही आम्ही विचारलं त्याला. दाखवत नाहीये तुम्ही सगळे, म्हणजे म्हणताय मेडिकल करा, हे करा, ते करा. एखाद्यात गट्स असते तर लगेच दाखवले असते. आणि माझ्याकडे ताई व्हिडिओ, माझ्याकडे प्रूफ आहे. यांच्या मुलांनी म्हटलेलं, तो जो गार्ड आहे ना, त्यांनी तू म्हटलंय स्वतः की पोलिसांनी मारलंय म्हणून. मी ते एकही डिलीट नाही करणार, मी सगळ्यांना दाखवणार, व्हायरल करणार उद्या. ब्लॅकमेल? अरे तुम्ही सपोर्ट नाही करत आहे मला. पोलिसांना घेऊन जा, ब्लॅकमेल करा, ते व्हिडिओ काढून. ब्लॅकमेल नाही, सगळ्यांना दाखवते मी जगाला की काय परिस्थिती आहे. त्या सुभा आजव, म्हणजे माझ्या नवऱ्याला मारून टाकाल तुम्ही लोक? टेन्शन नाही लेने का? तुम्हाला रिपोर्ट द्या म्हणत आहे, त्याला नाही म्हणत रिपोर्ट द्या. कोर्ट नाहीये, पोलीस रिपोर्ट घेते, गुन्हा दाखल करते, इन्क्वायरी. चला सुभा आजव. मी सकाळी येतच नाही ना, मी जातच नाही. बच्चेची नींद खराब झाली, बच्चेची नींद खराब झाली. हे लोक आता मला ते सीसीटीव्ही फुटेज पाहिजे, नाही तर मी येतच नाही. मला सीसीटीव्ही फुटेज पाहिजेत, कोणत्या पोलिसांनी मारलं आणि का मारलं. मी नाही उठत. नाही मी नाही येतो, तुम्ही जा. उद्या तुम्हाला मारून टाकतील हे लोक. रक्त आलं होतं आई त्यांचं घरी आल्यावर. मारणार कसे हे मारण तर आपण काही चुपचाप बसू का मग? अरे आयुष्यात कधी पोलिसांची पायरी झडली नाही, आज या फालतू किष्टी कराव्या लागतायत. मग मला व्हिडिओ शूटिंग दाखवत का नाहीये का मारलंय म्हणून? म्हणजे तुम्ही तुमचे रिपोर्ट घ्याल, मग तुम्ही मेडिकल कराल. तो खोटा किती बोलला? त्याचं माझ्याकडे प्रूफ आहे, पोलिसांनी मारलं हे म्हटल्यावर. मग का नाही मारणार? हो मग तुमचा सपोर्ट असल्याशिवाय मी कशी मारणार एकटी? तुम्ही त्याला एक शब्द बोलून नाही राहिले. चल माझ्यासोबत चल. तू तुम्ही घरी चला चिवला घेऊन, मी इथे बसते. तू चालते का माझ्यासोबत पोलीस स्टेशनला? नाही, फक्त तू चुपचाप राहायचं. चालते का माझ्यासोबत एवढं कर? चल पटकन पोरीला घेऊन जायचं आहे. उठ लवकर. फक्त आपण एवढं सांगू का, त्याला एवढं हे केल्यावर हे लोक सगळे तिकडूनच बोलून राहिले. चल तू उठ खरं. आणि हे सगळे पोलिसांचं माझ्याकडे प्रूफ आहे ना, हे मला काही सपोर्ट नाही करून राहिले. आणि माझा हात चेपवला मुद्दा म्हणून. अरे तू चलते का माझ्यासोबत? चलते का? आपण सामान्य माणूस दिसू राहिलो म्हणून ना. चला बिलकुल नाही, हा सपोर्ट भेटत नसेल ना मला. मला ते सीसीटीव्ही फुटेज दाखवत नाही ना. चला भाऊंकडे बसा. आय ए चुप. तुला मी सांगून आहे ना, चुप बस. तर चालाय, चल बस. बघते ना मी काय. गाडी गाडी कुठे होत्याची? गाडी फोर व्हीलर कुठे त्याची? आलं ना. हा बस ना.
इच्छूला गाडीत बसवते, थंडी लागल तिला ताप भरल. कुठे आहे तो गाडी? कुठे? फोर व्हीलर. रिपोर्ट द्यायला चला म्हणून आता पण सांगत आहे परत. तुमचं मेडिकल करायला तयार आहे, तुमची रिपोर्ट घ्यायला तयार आहे, पोलीस जरी असेल तरी त्यांच्याविरुद्ध रिपोर्ट घ्यायला तयार आहे. रिपोर्ट द्यायला चालत नाही तुम्ही? बिलकुल येतो मी साहेब. मग चला ना तर मी येतो. आणि इथून जिथं राहिली व्हिडिओ फुटेजची गोष्ट आपण त्याच्यासाठी आलेलो होतो, पण चौकशी सुरू करायच्या आधी 2 मिनिटांमध्येच तुमची पत्नी त्याच्या कर्मचाऱ्यावर धावून जाऊन त्याच्या गाला नाही गेली, कारण त्यांनी सांगितलं, त्यांनी माझ्या नवऱ्याला मारलं. अरे मारून टाकाल तुम्ही लोक. दादा दादा असं नका बोलू. गाडी चलाव माझ्यासोबत. बसा यार तुम्ही गाडीवर. बसा आपण रिपोर्टही देऊ सगळ्यात करू. आता बसा. आता मी नाही सोडत गाडी. फोर व्हीलर कुठे? फोर व्हीलर. फोर व्हीलर काही नाही झालं पाहिजे. चला आयुष्यात कधी पोलिसांची तुम्हाला कळत नाही, कधी पोलिसांची पायरी चढायला लावली. अरे यायला तयार नव्हते, पण रेकॉर्डिंग चालू केली म्हणून यायला तयार झाले. गाडी कुठे? फोर व्हीलर. पोरीला गाडीत बसू द्या, थंडी भरेल पोरीच्या अंगात. गाडी कुठे? हे दारू पिऊ नये, आम्ही सुट्टीत आहे. तू दारू पिऊ नये, आम्ही सुट्टीत आहे. फालतूपणा करू नको. पोलीस स्टेशनला फालतू डोकं खराब नको. तू दारू पिऊ नये. मी नाही बोललो काही. तुला समजते? दारू पिऊ नये. मी तमाशा करत आहे फक्त. कोण मारलं त्याला? तुम्ही त्याची तक्रार द्या, कारवाई करून उठून येतो. नाही उठून येतो तुम्ही जे करा ते करा. आता लगेच 10-15 मिनिटात तक्रार द्या. लगेच उचलतो. तक्रार द्या, लगेच उचलतो. मी समजा इथं फुलं फुलं होत नाही. तक्रार पोलीस स्टेशनला द्यावं लागते लिहून, आणि त्याचं मेडिकल करावं लागते आम्हाला. फालतू सीन क्रिएट करू नका. कायद्यानुसार झाला. दाखवता सगळं भेटणार तुम्हाला, सगळं दाखवणार. फुटे जिथे जा, एका महिन्याची फुटेज भेटते. काय दाखवताय तुम्ही? स्वतःला जास्त शमशान समजत आहे. माझ्याकडे सगळी रेकॉर्डिंग आहे. बसा बस गाडी तो आई गाडीत बसा. चला चला तिकडं चला. मी बघतो काय येत ते. सगळे फायदा घेऊन राहिले सगळे. बसा ना, चला ना, चला बसा. इथं बसा, इथं बसा. नाही तमाशा करतात आमच्या समोर. माझ्या नवऱ्याला मारून टाकाल तुम्ही. माझ्या नवऱ्याला हात नाही लावायचा. अरे पिलेला आहे तर माझ्या नवऱ्याला हात नाही लावायचा. मारून टाकाल तुम्ही माझ्या नवऱ्याला. मारून नाही टाकाल. नाही मारत नाही, मारत नाही. हात नाही लावायचा. काही मारणार तुम्हाला? हात नाही लावायचा. और ऐसा दिख रहा था कि पूरी की पूरी मेरे की गलती ऐसी होगी कि 100 नंबर फोन काय कुछ लगा, ये झमेला काय को लिया. पुलिस उसकी सुरक्षा में आ गई. वहाँ बिल्कुल सुरक्षा में आनी चाहिए थे, यानी आपके लिए असुरक्षित माहौल हो गया. अब आपको वहीं रहना, आपको डर नहीं लगता वहाँ पे? अभी तो डर तो लगेगा, लेकिन डर के साथ में कितना जूम है. आज अगर ये कदम मैं नहीं पूछता था, कल मेरे साथ में और भी कुछ हादसा होता था. ये और मेरे को मारते थे, पीटते थे. क्या लगता है पुलिस इसमें कार्रवाई करेंगे? आपको क्या लगता है अनुभव से? आप सीपी साहब तक, सीपी साहब का क्या कहना? सीपी साहब का कहना था कि मैं इन दोनों पे कार्रवाई करता हूँ और पूरी जांच करता हूँ प्रकरण की, क्या हुए क्या नहीं. सीपी साहब ने शिवाजी साहब बचाड़े साहब को दिया है कि भाई आप ये प्रकरण की जाँच की जाए. और कल शिवाजी बचाड़े साहब ने उन दोनों पुलिस वाले को भी बुलाया था, तो वो पुलिस वाले पूरा बोल रहे थे कि हमने इसको मारा ही नहीं. हमने सीसीटीवी मालूम पड़ जाएगा. तो मैंने साहब को ये बोला कि साहब आप एक काम करो ना, आप सीसीटीवी बुला लो. होटल मिर्ची से भी सीसीटीवी बुला लो कि मैं कौन से रोड से आया था. होटल लॉर्ड्स के पास भी सीसीटीवी है, मैं कौन से रोड से आया था. लॉर्ड्स अलग हो गया, 365 अलग हो गया, दो होटल हो गए वहाँ पे. मैं रोड से आया था तो मैं कहाँ पे दिखता. और विद इन सेकंड में मेरे को डायरेक्ट मारना चालू कर दिया पुलिस वालों ने. अगर मैं गलत हूँ तो मेरे पे कॉल. पुलिस वाले थे ये, कंफर्म है ड्रेस में? हाँ ड्रेस में. और कल तो कंफर्म ही हो गया ना. जी जी, कल जो कंफर्म हो गया. किस पुलिस स्टेशन से है वो? वो राजाबेट से है. ऐसा आपको पता है कि जानकारी है? नहीं जानकारी मैं निकाला तो वो राजाबेट से. कल भी जब पूछा सीपी साहब ने कौन से स्टेशन से, बोले तो वो राजाबेट से है. और कुछ जानकारी आपके पास में? बस आप अपने शिकायत कर दी, अब आप इसमें न्याय चाहते हैं? हम न्याय चाहता हूँ मैं. ये थे मैं, हमारे साथ में निखिल पाटिल. हाल ही में हम ड्रग्स के मामले में
निश्चित रूप से जो बायपास के पास जिस होटल का नाम बताया था, जो 365 होटल्स बता रही है, महिला वहाँ भी थी। यहाँ पर भी हमने देखा कि महिला, इनकी जो पत्नी है वह आगे आई है, वीडियो भी इसके साथ में हम लोग आपको सारे दिखा रहे हैं कि उस ये सारा वीडियो उन्होंने हमके हमारे पास में देने की एक बात कही है। जैसे वीडियो मिलते हैं हम आपके सामने इसके लगाते हैं और किस प्रकार से रक्षक ही यहाँ पर भक्षक बन रहे हैं। इससे पहले बताया कि सारे जितने अवैध धंधे अमरावती में चल रहे हैं, बिना पुलिस के सुरक्षा के एक भी अवैध धंधा अमरावती में नहीं चल सकता, ये निश्चित रूप से। यदि पुलिस चाहे तो एक भी अवैध धंधा नहीं चलेगा, जितने भी अवैध धंधे चल रहे हैं। हालांकि अभी तो एक ड्रग्स का मामला सामने आया, वो भी उस महिला के पत्र द्वारा और उससे संबंधित। हालांकि इन्होंने कहा कि अंदर क्या चल रहा है इसको कोई लेना देना नहीं, इन्होंने कहीं उसके धंधे की शिकायत नहीं की, ज़्यादा जोर से बोला इन्होंने डीजे बज रहा, लेकिन उसकी शिकायत नहीं है। अंदर क्या होता क्या नहीं होता इनको कुछ मतलब नहीं है। दूसरी होटल में खाना खाने गए थे, होटल अंदर क्या होता नहीं पता, ये तो सीसीटीवी अंदर है तो शायद पुलिस को पता लग सकता। और जितनी बात निखिल ने यहाँ पर बताई ये सीसीटीवी में पुलिस चेक कर सकती, रोजाना करते होंगे। एक ने आकर हिम्मत करके दिखा दी यहाँ पे, क्योंकि डर इनको भी लग रहा कि कल मैं रास्ते से गुजरूं, मेरा कुछ हो गया तो मेरे बीवी बच्चों का क्या होगा। हर आदमी को डर लगता है, क्योंकि गुंडे बदमाश से और पुलिस से सभी को डर लगता है। जब पुलिस गुंडागर्दी पे उतर जाए तो फिर डरना बहुत जरूरी है। आज के इसमें इतना ही, और इसके साथ में हम अभी बचाटे साहब से और सीपी साहब से इसमें क्या आगे की कार्रवाई हुई, उन दो पुलिसकर्मियों को क्या हुआ, क्योंकि अक्सर हमने देखा कि पुलिस अपने कर्मचारियों को कुछ नहीं, कई उदाहरण हमने दिए, कई जगह पांच पांच छः छः लोगों के झुंड में ट्रैफिक वाले इसके लिए चालान के लिए खड़े रहते, पुलिस वालों ने कुछ नहीं किया, क्योंकि कहीं तो भी हर पुलिसकर्मी एक दूसरे से दबा हुआ है। बड़े साहब छोटे साहब से दबे, छोटे साहब छोटे कर्मचारी से दबे, वो कर्मचारी उसके कर्मचारी, यानी दबाव नीचे से ऊपर तक, ऊपर से नीचे तक नहीं। हर बार यदि ऊपर से पुलिस अधिकारी का दबाव नीचे तक रहता है तो काम बहुत अच्छा, यहाँ दबाव का प्रमाण उल्टा चल रहा है। अब ये सारी स्थिति रही और ऐसे आम जनता जिसके ऊपर पुलिस का पूरा भरोसा ऐसा करते रहे तो पुलिस पर किस प्रकार भरोसा किया जाए, यह सोचने वाली बात है। शायद आमदार खासदार जो भी प्रशासनिक शासनिक व्यक्ति वो भी इन्हें सुन रहे होंगे तो सोचे समझे कि इस शासन में जहां सुशासन की बात कर रहे हैं, जहां 22 तारीख को नए राम राज्य की स्थापना होने जा रही है, ऐसे में यदि पुलिस जनता को इस प्रकार प्रताड़ित करेगी तो निश्चित रूप से जनता का पुलिस पे से और शासन पे से विश्वास उठ जाएगा। नमस्कार। हमने फिरियादी की बातों का दूसरा पक्ष भी जानने की कोशिश की, लेकिन पुलिस से और पब मालिक से अभी तक जानकारी अप्राप्य है। जानकारी प्राप्त होते ही जस की तस प्रसारित की जाएगी। नमस्कार, आप देखते रहिए सिटी न्यूज़।